ही आहे मीना आज मीनाचा वाढदिवस मीनाला लाल रंग आवडतो मीनाच्या आईने मीनासाठी लाल रंगाचा फ्रॉक आणला लाल रंगाचा केक तयार केला गाजराचा हलवात केला टॅमॅटोचं सार केलं घरात लाल फुगे लावले फुलदाणीत लाल फुले ठेवली मीनाला खूप आनंद झाला मीनाचा भाऊ रघु रघुला निळा रंग आवडतो रघुकडे निळ्या रंगाचे खूप कपडे आहेत त्याचं दप्तरही निळ आहे डबा निळा आहे पाण्याची बाटली निळी आहे सायकल निळी आहे, आहे। रघुला निळ आकाश बघायला फार आवडत रघुच्या घराजवळ तळ आहे ते निळं दिसतं रघुला ते बघायला फार आवडत मीना आई बरोबर बाजारात गेली होती आईनं भाजी घेतली मीनाला हिरवी भाजी टोपलीत भरायला सांगितली मीनाने कारली भरली कोबी भरला काकड्या ठेवल्या आई म्हणाली अजून बघ कोणत्या भाज्या हिरव्या आहेत ते मीनानी बघितलं तर तिला आणखीन बऱ्याच हिरव्या भाज्या दिसल्या ढोबळी मिरची दुधी भोपळा पालेभाज्या तेवढ्यात मीनाला पेरू दिसले पेरू पण हिरवेच की आईने मीनाला आणखीन हिरव्या वस्तू बघायला सांगितल्या काकूंची साडी कपडे अशा खूप वस्तू दिसल्या तुम्हाला कोणत्या कोणत्या हिरव्या वस्तू दिसतात ते सांगा बघू मीनाचे बाबा नेहमी फळे आणतात आज त्यांनी बरीच केळी आणली पपई आणली मोसंबी आणली आई म्हणाली या सगळ्या फळांचा रंग सांगा बघू मीना म्हणाली पिवळा बाबा म्हणाले बरोबर बर। मीना खुश झाली बाबा म्हणाले फुलं सुद्धा पिवळी असतात मीनानी सांगितलं शेवंती चाफा झेंडू बाबा म्हणाले अजून सुद्धा बरीच आहेत आठव बघू तुम्हाला आठवतायत का आणखीन पिवळ्या वस्तूही खूप आहेत सूर्यही पिवळाच असतो सूर्याचा पिवळा प्रकाश सगळीकडे पसरतो मीना आजीच्या केसांकडे बघत होती आजीला म्हणाली तुझे केस पांढरे कसे आजी म्हणाली म्हाताऱ्या माणसाचे केस असेच असतात मीनाला बाईंनी पांढऱ्या रंगाच्या वस्तू विचारल्या मीनाने काय काय सांगितलं दूध भात साबुदाणा मीठ मुळा आईस्क्रीम दुधी भोपळा आतून बाई म्हणाल्या छान मीनाने सगळ्या स्वयंपाकघरातल्या वस्तू सांगितल्या बाईंनी मुलांना आणखीन वस्तू सांगायला सांगितल्या मुलं म्हणाली रांगोळी चंद्र पेस्ट कागद दात पांढरा चाफा आणखीन बऱ्याच वस्तू सांगितल्या आता तुम्ही तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू आठवतायत ते सांगा बघू शाळेतील बाईंनी मुलांना काळ्या वस्तू विचारल्या मुलं म्हणाली खळा कोट गाडी रस्ता कंगवा आपले केस पॅन्ट बाई म्हणाल्या कोणते प्राणी काळे असतात मुलं म्हणाली म्हैस कासव उंदीर बाई म्हणाल्या आणि पक्षी मुलं म्हणाली कावळा कबूतरही थोडं काळं असतं बाई म्हणाल्या आता सगळ्यांनी रोज आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तू बघायच्या आणि त्या कोणत्या रंगाच्या आहेत ते सांगायचं तुम्ही सुद्धा असंच करायचं आपण काय शिकलो लाल निळा हिरवा पिवळा पांढरा काळा हे रंग शिकलो या रंगाच्या वस्तू कोणत्या असतात हे बघितलं टॅमॅटो गाजर हे लाल रंगाचे असतात आकाशाचा रंग निळा असतो आपले पॅन्ट फ्रॉक असे कपडे कितीतरी वस्तू निळ्या रंगाच्या असतात कोबी काकडी पालेभाज्या पाने हिरव्या रंगाची असतात शेवंती चाफा अशी फुले मोसंबी केळी अशी फळे पिवळी असतात दात कागद रांगोळी पांढऱ्या रंगाचे असते केस कंगवा कितीतरी वस्तू काळ्या रंगाच्या असतात लाल निळा हिरवा पिवळा पांढरा काळा या रंगाच्या वस्तू आणि चित्रे गोळा करा आईबाबांना दाखवा आणि नावं सांगा